नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। यंदाचा दसरा मेळावा फक्त शिवसेनेतील शिंदे गटाचाच होण्याची शक्यता आहे, कारण ऐतिहासिक असं दादरचं शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी कुणालाच न देण्याच्या तयारीत मुंबई महापालिका असल्याची माहिती समोर आलेली आहे। मुंबई महापालिका आजच शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी आलेल्या दोन अर्जांवर निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावं यासाठी शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटाने दावा केलेला आहे, तर उद्धव ठाकरेंनी देखील प्रथम अर्ज करत शिवाजी पार्क आम्हालाच मिळालं पाहिजे अशी मागणी केली आहे। मात्र बीएमसी नकारात्मक भूमिका घेण्याची शक्यता अधिक असल्यानं दसरा मेळावा घेण्यासाठी आता ठाकरे गटाला अन्य पर्यायी जागांचा विचार करावा लागण्याचीच शक्यता आहे। तर दुसरीकडे शिंदे गटाला वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर मेळाव्यासाठी परवानगी मिळालेली आहे, त्यामुळे यंदा फक्त एकनाथ शिंदेंचाच दसरा मेळावा होणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, यंदाचा दसरा मेळावा फक्त शिवसेनेतील शिंदे गटाचाच होणार का, काय सविस्तर अपडेट? तशी शक्यता आता निर्माण झाल्याची पाहायला मिळते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट तसंच उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या गटाने देखील दोन्ही गटांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज दाखल केले होते। मात्र या दोन्ही अर्जांवरती नकारात्मक भूमिका घेण्याचं जवळपास मुंबई महापालिका ठरवलेलं आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये यंदाच्या दसऱ्याच्या दिवशी कोणत्याही गटाचा दसरा मेळावा होणार नाही अशी शक्यता आता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। दुसरी शक्यता जी व्यक्त केली जात होती म्हणजे अन्य पर्यायी जागांवरती, त्या अन्य पर्यायी जागांवरती म्हणजे एमएमआरडीए इथल्या मोठ्या मैदानावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला एमएमआरडीएने दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटाकडनं देखील अर्ज करण्यात आला होता, मात्र तिथे त्यांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे। त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा शिंदे गटाचा होण्याची शक्यता आता दाट निर्माण झालेली आहे। ठाकरे गटाला जर का छत्रपती शिवाजी महाराज मैदान उपलब्ध झालं नाही तर त्यांना अन्य पर्यायी जागांची जी आहे ती त्यांना आता तजवीज करावी लागणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुलं मैदान जे आहे मुंबईतलं सगळ्यात मोठं हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, त्या पाठोपाठ बीकेसी इथलं हे मैदान आहे। त्यानंतर आता अन्य पर्यायी जागांची त्यांना व्यवस्था करावी लागेल, तिथे जर त्यांना परवानगी मिळाली तर तिथे त्यांचा दसरा मेळावा होऊ शकतो। मात्र तशी शक्यता आता फार कमी झालेली आहे। षण्मुगानंद सभागृह असेल किंवा गोरेगाव येथील एक्झिबिशन सेंटर असेल अशा पर्यायी जागा त्यांच्यासाठी आहेत। मात्र येत्या 21 तारखेला मोठं हे होणार आहे, येत्या 21 तारखेला शिवसेनेचा आता बीएमसीचा निर्णय नेमका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। उदय, अधिकही अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता संजय राऊतांबाबत